जपान जर्मनी या देशांमध्ये धावणाऱ्या मॅग्नेट बुलेट ट्रेन भारतात तयार करणं आवाक्याबाहेरचं आहे. नाशिकमधल्या एका विद्यार्थ्यानं मात्र यावर उपाय शोधलाय. नवीन मॅग्लेव्ह हायब्रिड तंत्रज्ञान वापरून त्यानं बुलेट ट्रेनचं मॉडेल तयार केलंय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतीय रेल्वेत क्रांतिकारक बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचं पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. जपान जर्मनी आणि इंग्लंड सारख्या विकसित देशांमध्ये महागड्या मॅग्नेट बुलेट ट्रेनचा वापर केला जातो. भारतात प्रति किलोमीटर 20 ते 30 बिलियन डॉलर खर्च येत असल्यानं बुलेट ट्रेनची निर्मिती शक्य नाही. नाशिकच्या शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या श्रीनीत राठी या विद्यार्थ्यानं मात्र या समस्येवर उपाय शोधलाय. श्रीनीतनं बुलेट ट्रेनसाठी मॅग्वेल हायब्रिड तंत्रज्ञान विकसित केलंय. या तंत्रज्ञानानुसार रेल्वे रूळ आणि गाड्यांमध्ये बदल न करता फक्त रेल्वेच्या चाकांमध्ये मॅग्नेटिक बेअरिंगचा वापर करता येणार आहे. आज जो ट्रेन बॉम्बे से अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस जा रही है, हमें उसी ट्रेन के वही पैसेंजर्स बोगी रखने हैं, वही इंजन रखना है, सब कुछ वही रखना है. यहां तक के ट्रैक पे चेंज भी कुछ नहीं करना है. चेंज करना है तो क्या, सिर्फ मैग्नेटिक बेयरिंग्स. उसके बेयरिंग्स जो है वो नॉर्मल बेयरिंग्स को निकाल के मैग्नेटिक बेयरिंग्स लगाना है, जिससे ट्रेन फ्रिक्शनलेस हो जाएगी. नव्या तंत्रज्ञानानुसार रेल्वे बुलेट ट्रेनचा ताशी वेग 350 ते 400 किलोमीटर प्रति तास राहील. खर्च कमी असलेली ही रेल्वे मॅग्नेटिक रुळावरून धावू शकते असा दावा श्रीनीतनं केलाय. तसंच चुंबकीय धातूच्या वापरामुळे अपघाताचं प्रमाण कमी होऊन जगातील सर्वात सुरक्षित बुलेट ट्रेन म्हणून या रेल्वेची गणना होईल. ध्यान रखते हुए एक ऐसी मॅग्लेव्ह एक ऐसी ट्रेन जो दोनों ट्रैक पे चलेगी, या तो मॅग्लेव्ह पे हाई स्पीड में भी चलेंगी या एक नॉर्मल रेल रोड पे भी चलेगी, जो आज भुसावळ बॉम्बे एंड कोलकाता वगैरह सबको जॉइन कर रहा है. या बुलेट ट्रेनचं प्रात्यक्षिक आयटीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आलंय. या संदर्भातलं अंतिम प्रात्यक्षिक रेल्वे मंत्रालयाकडे पाठवलं जाणार आहे. फ्रिक्शनलेस बेअरिंग जर तयार झालेत तर ट्रेनला जो विरोध होतो, फ्रिक्शन होतं, त्यासाठी कमीत कमी फोर्सेस लागतील आणि फ्रिक्शन कमी होईल, स्पीड वाढेल आणि त्यासोबतच आपल्याला इकॉनॉमिकल इको फ्रेंडली अशी ट्रेन भारतामध्ये धावताना दिसेल. फ्रिक्शनलेस मॅग्वेल हायब्रिड तंत्रज्ञानाचं पेटंट मिळवण्याचा प्रयत्न श्रीनीतनं सुरू केलाय. भारतात 50,000 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. त्यात कोणताही बदल न करता नव्या तंत्रज्ञानामुळे रेल्वेचा वेग वाढवता येणं शक्य होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भारतीय रेल्वेत मोठी क्रांती होणार आहे. विनोद पाटील, ईटीव्ही न्यूज, नाशिक. सकाळच्या महाराष्ट्र माझा तिथेच थांबूया. नमस्कार.